तंबाखू तसंच तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आजकाल सर्रासपणे किशोरवयीन मुलं मुली सिगरेट ओढताना आपल्या अवतीभोवती दिसतात, तर गुटखा आणि तंबाखूचं सेवन करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन केल्यामुळे कर्करोग होण्याचं प्रमाण हे इतर कोणत्या कर्करोग होण्याच्या कारणापेक्षा जास्त असल्याचं आढळून आलं आहे. तंबाखू सेवनामुळे संपूर्ण शरीरावरच विपरीत परिणाम होत असतो. तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन केल्यामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तंबाखूमुळे होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांबाबत जनजागृती व्हावी यासाठी 31 मे हा दिवस जगभरात तंबाखू विरोधी जनजागृती दिन म्हणून साजरा केला जातो. जगामध्ये किमान 70 लाख लोक आहेत ते दरवर्षी तंबाखूच्या सेवनामुळे मरतात आणि त्यामध्ये डायरेक्ट म्हणजे जे तंबाखूचे सेवन करतात असे 60 लाख लोक आहेत आणि 80-90 लाख लोकांना जे इनडायरेक्ट म्हणजे सेकंड हँड जे त्याच्या सान्निध्यात येतात ते तंबाखूचं सेवन करत नाही पण त्यांनाही ह्याचा त्रास होतो आणि ते ह्या तंबाखूच्या होणाऱ्या आजारांमुळे मरतात. भारतात बघितलं तर तंबाखूचं प्रमाण जास्त आहे. भारतामध्ये दरवर्षाला 10 लाख लोक तंबाखूच्या सेवनाने मरतात. तंबाखूच्या सेवनामुळे कुठलाही आरोग्याचा किंवा कुठलाही फायदा होत नाही तरी लोक तंबाखूचं सेवन आवडीने करतात. त्याची आवड निर्माण होण्यासाठी निकोटीन नावाचं एक द्रव्य आहे, ते द्रव्य जर आपल्या शरीरात गेलं की त्याची सवय लागते आणि मग लोक ते आवडीने पितात आणि मग त्याचा दुष्परिणाम एवढे होतात की फुफ्फुसाला सोडा पण शरीराच्या सगळ्याच भागाला त्याचा त्रास होतो. उदाहरणार्थ डोळे, केस, कान, नाक, घसा, अन्ननलिका, इवन हाडेसुद्धा, प्रतिकार शक्तीसुद्धा कमी होते. काही आजार तर ह्याच्यामुळे बळवतात. टीबी सारखा आजार जर धूम्रपान करणारा जर मनुष्य असेल तर त्याला लवकर होतो. प्लस त्याचा तोच आजाराची जर ट्रीटमेंट त्यांनी घेतली तर जो धूम्रपान न करणारा मनुष्य असेल तो बरा होऊ शकतो पण धूम्रपान करणारा जर मनुष्य असेल तर टीबीचा आजार सहजासहजी बरा होत नाही. म्हणून धूम्रपान करणं अतिशय घातक आहे. त्याचा परिणाम घरातल्या लोकांना सुद्धा होतो. जे कोणत्या जागेत धूम्रपान करतात, समजा आपण घरामध्ये धूम्रपान करत असो, आपली लहान मुलं आहेत, आपली बायको आहे, आपलं कुटुंब आहे, त्यांनाही त्याचा परिणाम होतो आणि त्याच्यामुळे त्यांनाही असे रोग होतात की ज्यांनी हा आजार बळवतो. दम्याचा त्रास होणं, फुफ्फुसामध्ये COPD नावाचा आजार होणं ही फार कॉमन गोष्ट आहे पण कॅन्सरसुद्धा ह्या सिगरेटच्या हेमी होतात. आणि असं पाहिलं गेलं आहे काही स्टडीजमध्ये 40% जास्त प्रमाण सिगरेट पिणाऱ्यामध्ये फुफ्फुसाच्या कॅन्सरचं आहे. कॅन्सर हा नुसता फुफ्फुसालाच होत नाही, यकृत आहे, स्वादुपिंड आहे, त्याला पण त्याचा त्रास होतो. सिगरेट पिण्याची सवय ज्या लोकांची सायकॅट्रिक प्रॉब्लम असतो अशा लोकांमध्ये जास्त बघितलं गेलं, त्यांना सवय झाली की ते सोडत नाही. म्हणून सिगरेट पिणाऱ्या लोकांनी आपल्या जवळच्या लोकांचा विचार करून सिगरेट पिऊ नये. तंबाखूचं सेवन तसंच धूम्रपानामुळे होणारं आरोग्याचं नुकसान लक्षात घेऊन आता सरकारी पातळीवरही मदत तसंच उपचार केंद्र सुरू करण्यात आली आहेत. तंबाखूमुळे केवळ एकाच व्यक्तीचं नुकसान होत नाही तर त्याच्या कुटुंबावर समाजावरही परिणाम होत असल्याची चिंता तज्ज्ञ मंडळींकडून व्यक्त केली जाते.